आयुष्यात कधी कुठे कशी वाईट वेळ येईल सांगता येत नाही, पण अशाच वेळी तर माणसातील देवाचं दर्शन होतं, म्हणजेच डॉक्टर्स। तर आता काळजी नको, कारण त्याचसाठी आहेत श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड ICU भिवगाड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। आता या हॉस्पिटल मध्ये होणार मोठ्या शस्त्रक्रिया व उपचार अगदी मोफत। महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयरोग, मूत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, मुतखड्याचे विकार, अगदी प्लास्टिक सर्जरी सुद्धा 24 तास अँब्युलन्स सेवा उपलब्ध। युवा नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपने पुन्हा संधी दिली असून त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली आहे। युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी अनेक निवडणुका लढवल्या। लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी लढवली। त्या काळात त्यांनी जनतेसाठी आवाजही उठवला। पुढे लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली। त्यानंतर विधानसभा निवडणुकीतून बारामतीमधून अजित पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली, पण तिथेही त्यांचा पराभव झाला। परंतु भाजप पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली असून त्यांच्या कार्यकर्त्यातून आनंद दिसून येतोय। सागर कदम, 7 स्टार न्यूज, विटा।